बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. माफिया राज सुरू आहे. या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका करत केला आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफिया राज्य सुरू झालंय. सामान्य लोकांचं हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याचं काम सुरू आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारती उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सुरुवातीला आम्ही 2 वर्ष शांत बसलो, राजकारण नको म्हणून कोणावर टीका टिप्पणीही केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या माफिया राज आणि सामान्य लोकांची लूट पाहवत नाही, रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेलं सरकार आहे. लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवू असं पंकजा मुंडे यांनी एक प्रकारे इशारा दिला. आम्ही सरकार जेव्हा बदललं तेव्हा नवीन मंत्री झाले होते म्हणून त्यांना लगेच टीका नको, त्यांना वेळ द्यावा स्थिर होण्यासाठी म्हणून थांबलो. त्याच्यानंतर आम्ही कोविड होतं, कोविडमध्ये राजकारण नको म्हणून थांबलो. असं सगळं बघत असताना ह्यांनी जो भ्रष्टाचार इथे बोकाळलेला आहे, जो माफिया राज इथे सुरू झालेला आहे, सामान्य माणसाचं हित धाब्यावर बसवून जे स्वतःचे खिसे भरण्याचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे, याच्यावर आता आम्ही गप्प बसणार नाही. कारण हे कुणाच्या वैयक्तिक इष्टाचारदार नाही आहे सरकार, हे सामान्य माणसाच्या हितासाठी आलेलं सरकार आहे. तुम्हाला दिलेली पदं ही सामान्य माणसांनी दिलेली आहेत सामान्य माणसाच्या हितासाठी. तर त्याच्यावर जर दुर्लक्ष झालं तर त्याला आम्ही क्षमा करणार नाही. आम्ही आवाज उचलू आणि आम्ही रस्त्यावर उतरून आवाज उचलू. आम्ही जिथे पाहिजे तिथे न्याय मागू आणि आम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेच्या हितासाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.